विषारी दारूला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवली. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय. महाराष्ट्र लवकरच झिंगझिंग झिंगाट होणार आहे, कारण सरकारच्या कृपेनं देशी दारू लवकरच स्वस्त होणार आहे. प्राणघातक विषारी दारूला आळा घालण्याकरता देशी दारूच्या किमती कमी करण्याचे खटाटोप भाजप शिवसेना सरकारनं सुरू केले. विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. असे प्रकार टाळण्याकरता देशी दारूवरचा अबकारी कर कमी करण्याची तयारी सरकारनं चालवली. कंट्री लिकरमध्ये जे टॅक्सेस कमी करण्याच्या संदर्भातला जो निर्णय सरकारनं घेतला आहे त्या संदर्भात तो विचार करूनच घेतलेला निर्णय आहे, त्या बाबतीत नाही बोलणार. परंतु एकूणच आम्हाला महाराष्ट्र हा व्यसनमुक्त झाला पाहिजे अशी आमची एक मनोधारणा त्यामागची आहे, निश्चित त्या दृष्टीनं आमचं कार्य सुरू असते. महाराष्ट्रात 1993 देशी दारू विक्रीची दुकानं सुरू करण्यात आली. लोकांना परवडेल अशा किमतीत इथं देशी दारू मिळते. एकीकडे सरकारचंच एक खातं व्यसनमुक्तीचं अभियान चालवतं, तर दुसरं खातं आता देशी दारूच्या किमती कमी करण्याच्या खटपटी करत आहे. सरकारच्या या दारू धोरणाच्या विरोधात आता सामाजिक कार्यकर्त्यांनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे. निवडणुका लक्षात घेऊन सरकार दारूच्या किमती कमी करत असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. पॉलिटिकल पार्टी ये दारू मटन ये सब दे के कुछ आम आदमी को गरीब आदमी को लुभाना चाहती होगी, इसीलिए ये टैक्स कम करा के देसी दारू को बढ़ावा दे रही है. तो इसके लिए आम आदमी ने आवाज़ उठाना चाहिए और ये सरकार के खिलाफ आवाज़ उठाना चाहिए. रेट कम होने से लोग अच्छी दारू पी पाएंगे. अरे दारू पीना ही बुरी बात है, तो इसलिए मैं गुजारिश करूंगा कि जल्द से जल्द सरकार इस विषय पर आए कि सरकार ने नशाओं का व्यापार नहीं करना चाहिए. यही सबक और यही मुद्दा मेरे ख्याल से काफ़ी अच्छा होगा कि सरकार ने किसी भी प्रकार से नशा का व्यापार नहीं. राष्ट्रपिता महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्यात आणि चंद्रपुरात सध्या दारूबंदी आहे. गुजरात आणि बिहारच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी लागू करावी अशी मागणी केली जाते. पण सरकारची पावलं दारूबंदीऐवजी दारू स्वस्त करण्याकडेच वळत आहेत. विषारी दारू रोखण्याच्या नावाखाली सुरू झालेले सरकारचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. एहसान अब्बास, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.